ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. हॉटेलमध्ये येऊन तलवार हवेत फिरवून महिन्याला हप्ता द्यावा लागेल असे बोलून खंडणीची मागणी केल्याने तकदीर नामक 25 ते 26 वर्षे इसमाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चंदन यादव हे कोकण फूड हॉटेल रेल्वे स्टेशन रोड पनवेल येथे मॅनेजर आहेत. हॉटेल परिसरात नवनाथ नगर झोपडपट्टी असून तकदीर नावाचा 25 ते 26 वर्षे इसम हॉटेलमध्ये आला आणि त्याने मद्याची मागणी केली. त्याच्याकडे पैसे मागितले असता पैसे देणार नाही व मला मद्य द्या असे त्याने सांगितले. यावेळी त्याने शिवीगाळ करून त्यांच्या बारमॅनला धक्काबुक्की केली व काउंटरवरील स्वॅप मशीन फेकून मारले. त्यानंतर तो हॉटेलमधून पळून गेला. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 सुमारास चंदन यादव रूममध्ये असताना तकदीर हातामध्ये तलवार घेऊन हॉटेलमध्ये आला आणि तलवार हवेत फिरवून मला मद्य दिले नाही, मी तुम्हाला बघून घेईन, मला महिन्याला हप्ता पाहिजे असे बोलून तो हॉटेलमधून निघून गेला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तकदीर नामक इस्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.